थिग्यापर्यंत पोहोचायचं असेल तर झगडावं सुद्धा तसंच लागतं गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कंबाईन ट्वेंटी ट्वेंटी जिची की डेट ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे ती परीक्षा पास होण्यासाठीचा एक जबरदस्त प्लॅन ज्यांचं टार्गेट सिक्स्टी प्लस आहे ज्यांना काहीही झालं तरी सिक्स्टी फाय प्लस मार्क्स मिळवायचे आहेत फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्ही असं मानून चाललं असेल की मी चाळीस मार्क्स पाडेन मी बेचाळीस मार्क्स पाडेन आणि मी मेरिटमध्ये बसेन तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही कारण जर आत्तापर्यंतचा आपण आयोगाचा विचार केला आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार केला तर यावर्षी मेरिटच्या बाबतीत कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही त्याचं कारण हे आहे की जी जे विद्यार्थी घरी राहिले होते लॉकडाऊनमध्ये असं वाटतं बऱ्याच मुलांना की लॉकडाऊनमुळे मुलांचा अभ्यास झाला नसेल पण याच्या बरोबर उलट परिस्थिती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाली असेल असे विद्यार्थी जे की जॉब करून तयारी करत होते तर अशा विद्यार्थ्यांना पुरेपूर वेळ मिळालेला आहे त्यांच्या अभ्यासासाठी आणि त्यामुळे आता तुमची जी रेस आहे तर ती पूर्णपणे तयारी करून जे उतरलेले मैदानामध्ये इतर प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला ही रेस करायची आहे आणि त्याच्यामुळे इथे तुम्ही कुठलंही म्हणजे उगीच की नाही मेरिट खूप कमी लागेल या आविर्भावामध्ये जाऊ नये तर आता कंबाईंड ट्वेंटी ट्वेंटी जर तुम्हाला पास व्हायची असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला स्मार्ट वर्क करायला शिकलं पाहिजे आता स्मार्ट वर्क म्हणजे काय असतं तर इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल की तुम्ही लहानपणापासून ऐकलेली कावळ्याची गोष्ट की एक कावळा त्याला तहान लागली पाणी प्यायचा तर तो काय करतो की खडे उचलून उचलून त्या मटक्यामध्ये टाकत असतो पण जर स्मार्ट वर्क करणारा कावळा आपण पाहिला तर तो जस्ट स्ट्रॉ त्याच्यामध्ये टाकेल आणि तो पाणी पिईल बरोबर तर आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे ज्या वेळेला तुमची एक्झाम जवळ आलेली आहे आणि जर समजा तुमचा अभ्यास झालेला नसेल तुमचा सिलेबस कम्प्लीट झालेला नसेल तर तुमच्यासाठी बेस्ट वे हा आहे की तुम्ही फक्त असेच टॉपिक फोकस करा ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो उगीच बाकीच्या कुणीतरी दहा पुस्तकं वाचलेली आहेत एका विषयाची चार पाच पुस्तकं वाचलेली आहेत म्हणून ती पुस्तकं वाचत बसू नका तुम्हाला काय करायचं आहे जर समजा एका पुस्तकामधून दहा प्रश्न येत असतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या पुस्तकामधून तीन ते चार प्रश्न येत असतील तर तुम्हाला ते पुस्तक वाचायचे ज्या पुस्तकामधून दहा प्रश्न येतात ज्या पुस्तकातून दोन किंवा तीन प्रश्न येतात किंवा तीन चार प्रश्न येतात ते पुस्तक तुम्ही नाही वाचलं तरी सुद्धा चालेल हे मी का सांगत आहे कारण आता कालावधी खूप कमी आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की अरे मी दोन तीन महिन्यामध्ये काहीही करेन आणि सगळा अभ्यास करेन तर हे फार कमी जणांना शक्य होतं की दोन तीन महिन्याच्या अभ्यासावरती पास होणं आणि त्यातूनही तुम्ही प्री क्वालिफाय व्हाल पण मेन्सला तुम्हाला अडचण येऊ शकते आणि म्हणूनच आता तुम्ही स्मार्ट वर्कवरती जास्त भर द्या असेच टॉपिक फोकस करा ज्या टॉपिकवरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि ज्या टॉपिकवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे मग शक्यत आता हे टॉपिक तुम्हाला समजणार कसे उगीच कुणीतरी सांगितलं म्हणून त्या टॉपिकवरतीच प्रश्न येणार आहे असं अजिबात ग्रहित धरू नका तर आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं जर ॲनालिसिस केलं तर ता त्याच्यावरून तुम्हाला समजतं की कोणत्या टॉपिकला आयोगाने किती वेटेज दिलेला आहे कोणत्या टॉपिक वरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि तेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये कंबाईन सिक्स्टी फायव्हेक्षा जास्त मार्क्स घेण्यासाठीचा स्टडी प्लॅन मी दिलेला आहे विथ प्रूफ तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा तुम्हाला त्याच्यातून कळेल की तुम्हाला कोणते सब्जेक्ट फोकस करायचे इवन तुम्ही एखादा सब्जेक्ट स्किप केला तरी सुद्धा तुम्हाला सिक्स्टी फाय मार्क्स मिळू शकतात याच्यावरचा सुद्धा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुम्हाला ॲटोमॅटिकली समजेल आता उरतो प्रश्न की म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा सब्जेक्ट वाईज जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत अशा टॉपिकची लिस्ट बनवा आणि ती लिस्ट तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे तुम्हाला म्हणजे रोज अभ्यासाला बसल्यानंतर दिसेल अशा पद्धतीने चिटकावा आता ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसता तुम्ही कोणतंही पुस्तक घेताना तुम्हाला त्या लिस्टकडे पाहायचं पाहिजे आहे आणि त्याच्यावरूनच ठरवायचं आहे की तुम्हाला कोणता टॉपिक करायचा आहे आणि जर तुम्ही शहाणे असाल तर खरंच एक गोष्ट सांगते की जे टॉपिक महत्वाचे आहेत तेवढेच टॉपिक फोकस करून अभ्यास करा कारण आता डेट आलेली आहे आता स्वतःसोबत नवीन प्रयोग करू नका जर तुम्ही करत बसलात म्हणजे एखादं नवीनच पुस्तक ज्याच्याबद्दल तुम्ही अगोदर कधीही वाचलेलं नाही ते पुस्तक तुम्हाला माहितही नाही आणि जस्ट आता कुणीतरी सजेस्ट केलं तुम्हाला सुचवलं म्हणून ते पुस्तक घेऊन तुम्ही जर वाचत बसाल तर ते पुस्तक तुम्हाला समजायला कठीण जाईल आणि वरून जर समजा तुम्ही जुनं पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकामध्ये आणि नवीन पुस्तकामध्ये थोडीफार जर म्हणजे माहिती डिफर असेल थोडा फरक असेल माहितीमध्ये तर तुम्ही आणखी कन्फ्युजन मध्ये जाल आणि मग तो एकच गोंधळ डोक्यात घेऊन बसाल अरे याच्यात हे दिलं या पुस्तकात हे दिलं आणि मी कोणतं लक्षात ठेव परत तुम्ही दहा जणांना विचारत बसाल की बरोबर काय आहे सो बेस्ट वे आहे की तुम्ही जी पुस्तक आतापर्यंत वाचलेली आहेत ती व्यवस्थित रिवाइज करा तुम्ही एका सब्जेक्टची रिव्हिजन आता एक्झाम डेट पर्यंत एका सब्जेक्टची रिव्हिजन तुमची दोन वेळा कंप्लीट होऊ शकते जर तुम्हाला रिव्हिजनचा प्लॅन हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मी तुमच्यासाठी रिव्हिजन प्लॅन घेऊन येईन त्याचबरोबर राज्यघटना या विषयाचे कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहेत तर त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेला आहे अपलोड केलेला आहे तर तो पण तुम्ही पाहून घ्या असेच मी बाकीच्या सब्जेक्टचे सुद्धा व्हिडिओ बनवेन की फक्त तेवढेच टॉपिक फोकस करा ओके म्हणजे मी दुपारच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले की एखाद्या विषयाचा तज्ज्ञ बनण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्हाला जर आवड असेल म्हणून तुम्ही वाचत असाल तर ठीक आहे पण जर एक्झामसाठी वाचत असाल तर जे आपल्या एक्झामसाठी आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी वाचा उदाहरणार्थ तुम्ही बायोलॉजीचा जर एखादा टॉपिक घेतला तर जे तुमच्या एक्झाममध्ये मध्ये विचारलं जाईल तुम्ही वाचा उगी तुम्हाला डॉक्टर बनायचं असल्यासारखं तुम्ही अगदी त्याच्यात खोलात चिरून चिरून जर तुम्ही ते वाचत बसलात तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार तुमची एनर्जी जाणार आणि आउटपुट काय काहीच नाही जेवढ्या स्टोरेज मध्ये बाकीच्या गोष्टी लक्षात राहू शकतात तो तुमचा डाटा तर तोच सब्जेक्ट वा, म्हणजे वापरून टाकणार आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला बाकी सब्जेक्टची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येईल so, सो तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त स्मार्ट वर्क करा एका ठिकाणी दहा तास अभ्यास करून काही विद्यार्थी एम पी एस सी क्वालिफाय होऊ शकत नाहीत मात्र केवळ दिवसातून दोन तास अभ्यासाला देऊन सुद्धा मुलं एम पी एस सी क्वालिफाय होतात हे मी अतिशयोक्ती सांगत नाही हे मी एक्सपिरियन्सवरून सांगत आहे की फक्त दिवसातले दोन तास वेळ मिळालेली विद्यार्थी मिळालेले विद्यार्थी सुद्धा चांगल्या रँकने एमपीएससी क्वालिफाय होतात मग ते दोन तासाचं त्यांचं नियोजन काय असेल जे की इतरांच्या दहा तासाला मागे सारतं ते नियोजन जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तो प्लॅन मी तुमच्यासाठी नक्की आणेल पण आता मात्र तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर सिक्स्टी प्लस मार्क्स घ्यायचे असतील तर जो व्हिडिओ सांगितले त्याच्यानुसार सब्जेक्ट वाईज नियोजन बनवायचं आहे त्याच्यानुसारच तुम्ही काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे सगळे टॉपिक अभ्यासात बसायचे नाहीत ज्या टॉपिकला वेटेज आहे असा ला तुम्ही जास्त वेळ देण्यात नाही म्हणजे एखादा टॉपिक घेतला आणि त्याच्यावरती आयोगाने आतापर्यंत प्रश्नच नाही विचारला फक्त एखाद्या वर्षी एकच प्रश्न विचारलाय आणि तो, तो टॉपिक तुम्ही चार वेळा वाचत बसताय त्याला काही अर्थच नाहीये फक्त इथे तुमचा वेळ जाणार आहे सो तुम्ही असेच टॉपिक करा ज्याला आयोगाने वेटेज दिलेला आहे सो टॉपिकचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल हे तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल तर जर तुम्हाला आणखी व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही आपलं वॉरियर ऑफिसर या चॅनलला चॅनल करा एक विषय स्किप केल्यानंतर सुद्धा तुम्ही पूर्वपरीक्षा कशी पास होऊ शकता हा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा मिळेल अर्थशास्त्र हा विषय खूप लोकांना आवड जातो अर्थशास्त्राच्या बाबतीत जी मुलं अर्थशास्त्र विषय स्किप करतात त्यांच्या जर पुढे तुम्हाला जायचं असेल म्हणजे लक्षात ठेवा की दोन फायदे असतात एखादा विषय जो अवघड असतो तो, तो जर विषय तुम्ही केला तर ता त्याचा फायदा हा राहतो की बाकीचे जे विद्यार्थी तो विषय सोडून देतात त्यांच्यापेक्षा तुम्ही चार पावलं पुढे राहत असता ठीक आहे आणि त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला असा विषय करायचा आहे त्याचबरोबर दुसरा फायदा हा होतो की जर मेन्सला तो सब्जेक्ट असेल आणि तुम्ही आत्ताच त्या सब्जेक्टचा अभ्यास केल्यामुळे तुमचा मेन्सला सुद्धा स्कोर चांगला येतो आणि फायनल रँक सुद्धा तुमचा वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच तुम्हाला सांगते की जो सब्जेक्ट इतरांनी स्किप केलाय त्या विषयावरती फोकस करा आणि इव्हन मी काल सुद्धा तुम्हाला सांगितलं की जे इकॉनॉमिक्सचे लेक्चर तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळतील फक्त तेवढ्याच लेक्चरचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा तुमचे आठ ते नऊ मार्क सिक्युअर होतील सो तुम्ही विचार करा की तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने अभ्यास करायचा कारण आता एक्झाम खूप जवळ आली आहे आता टाइमपास करण्यात काहीही अर्थ नाही ओके okay. so, ला ला सो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे आपण वॉरियर ऑफिसर एमपीएससी ग्रुप जो आहे तर त्या टेलिग्राम ग्रुपवरती आपण टेस्ट सिरीज सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये डेली तुम्हाला एक टेस्ट दिली जाईल त्या टेस्ट नंतर तुम्ही तुमचा स्कोर चेक करायचा आहे आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता अदरवाइज नाही सांगितलं तरी चालेल पण त्या टेस्ट अवघड गेलेले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचा क्रमांक तुम्हाला ग्रुपवरती पाठवायचा आहे त्या प्रश्नांचं डिटेल मधलं एक्सप्लेनेशन किंवा तो अख्खा टॉपिक तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल सो कीप स्टडिंग स्टे सेफ थँक्यू वॉरियर्स